नमस्कार, मी सीमा कोल्हापुरी किचन फूड मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे तांदळाची खीर। खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असते। खीर जेव्हा गरम असते त्यावेळेस ती पातळ वाटते, पण जशी ती थंड होत जाईल तशी ती घट्ट होत जाते। तर या खिरीसाठी इंद्रायणी, आंबेमोहर त्याचप्रमाणे बासमती तांदळाचा उपयोग केला जातो। तर जास्त वेळ न घालवता पाहूया आपण याचे साहित्य। थोडा सुका मेवा लागणार आहे, बारीक चिरून घेतलेले काजू, बारीक चिरून घेतलेले बदाम, थोडीशी किशमिश, त्याचप्रमाणे 1/4 कप बासमती तुकडा धुवून घेतलेला आहे, 8 ते 9 वेलची, 1 चमचाभर साबुदाणा। 15 मिनिटे झालेली आहेत याला धुवून घेतलेलं आहे। 1 वाटी साखर लागणार आहे, अंदाजे 150 ग्रॅम। आता हे धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवाळसे करून घ्यायचे। बरेच जण यामध्ये अख्खा तांदूळ देखील वापरतात, पण रवाळ तांदूळ केल्याने आपल्या खिरीला छान अशी कन्सिस्टन्सी मिळते। तर अशा पद्धतीने आपण हा रवाळ तांदूळ करून घेतलेला आहे। आता एका पॅनमध्ये मी दूध गरम करत ठेवलेले आहे। 1 लिटर दूध घेतलेलं आहे, आधीच उकळून घेतलेलं होतं। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेणार आहोत। साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे बारीक केलेला तांदूळ। आणि हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित या तुपावर भाजून घ्यायचा आहे। तांदूळ भाजण्याचं कारण असं की जर तांदूळ आपण भाजला नाही आणि असंच जर खिरीमध्ये टाकला तर त्याच्या गाठी तयार होतात खिरीमध्ये। त्याचप्रमाणे हा तांदूळ खीर तयार होत असताना तळाला चिकटत असतो, त्यामुळे इथे तांदूळ भाजून घेणं खूप गरजेचं आहे। आता हा तांदूळ आपण मस्त असा साधारण क्रीम कलर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। पाहू शकता तांदळाचा कलर बऱ्यापैकी बदललेला आहे। तर हा तांदूळ भाजायला जवळपास मला 3 ते 4 मिनिटे लागलेली आहेत। मस्त असा हलका तांदूळ तयार झालेला आहे आपला आणि तांदूळ हा तूप देखील सोडायला लागलेला आहे। आता हा तांदूळ आपला तयार आहे। आता या भाजलेल्या तांदळाला आपण या दुधामध्ये घालून घेणार आहोत। सावकाशपणे हा तांदूळ आपण दुधामध्ये घालून घेऊया। दूध गरम असल्यामुळे हे अंगावर उडण्याची किंवा भाजण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीने हा तांदूळ घालून घेतलेला आहे। आता याच पॅनमध्ये आता आपण 1 चमचाभर तूप घालून घेणार आहोत। यामध्ये आता घालून घेणार आहोत 1 चमचा साबुदाणा। साबुदाणा घालण्याचं कारण असं की याने देखील आपल्या खिरीला छान टेक्स्चर येतं। तर इथे साबुदाणा जास्त नाही घालायचा, 1 चमचाभर साबुदाणा पुरेसा होतो। आता याला व्यवस्थित साबुदाणा फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता साबुदाणा व्यवस्थित फुलत चाललेला आहे। आता यामध्ये आपण सुका मेवा घालून घेणार आहोत आणि याला देखील भाजून घेणार आहोत। सुका मेवा तुपामध्ये भाजला की त्याला आणखीन छान टेस्ट येते आणि आपली जी खीर आहे ती आणखीन चविष्ट बनते। तर यामध्ये घातलेले किशमिश त्याचबरोबर साबुदाणा हा व्यवस्थित फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यावं लागेल। तर जवळपास आपल्याला हे परतण्यासाठी 2 ते 3 मिनिटे पुरेशी आहेत। तर याला आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता साबुदाणा आणि किशमिश व्यवस्थित फुलायला लागलेला आहे। तर आता हे तयार आहे, याला आता आपण दुधामध्ये घालून घेऊया। थोडंसं परतून घेऊया आणि आता याला दुधात घालून घेऊया। खीर उकळत चाललेली आहे। आता या खिरीमध्ये घातलेले आपण तांदळाचा जो रवा आहे तो शिजला पाहिजे। आता ही खीर आपल्याला पातळ जरी वाटत असली तरी जशी ही खीर थंड होईल त्याप्रमाणे ती घट्ट होत जाणार आहे। आता यामध्ये आपण 1 चमचाभर कुटून घेतलेली वेलची घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता या खिरीला जवळपास 10 ते 15 मिनिटे आपण शिजू देणार आहोत, जेणेकरून यातील तांदळाचा रवा देखील शिजेल आणि दूध देखील आटेल, त्यामुळे आपली खीर जी आहे ती जास्तीत जास्त टेस्टी होणार आहे। तर यासाठी आपल्याला गॅस हा स्लो करून घ्यावा लागणार आहे। गॅस स्लो करून घेतलेला आहे
10 ते 15 मिनिटांनंतर पाहूया आपली खीर तयार आहे। मस्त अशी खीर दिसत आहे आपली। तर खिरीची कन्सिस्टन्सी पाहून घेऊया। अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। जर यापेक्षा तुम्हाला जर घट्ट खीर हवी असेल तर आणखीन 5 मिनिटे याला मंद गॅसवर उकळू देऊ शकता। तर खीर गरम आहे, थंड झाले की आणखीन ती घट्ट होणार आहे। पाहू शकता खूपच छान खीर तयार झालेली आहे। मस्त गॅस बंद करून घेऊया। आता ही खीर आपण गरम देखील खाऊ शकतो किंवा फ्रीज मध्ये ठेवून थंड देखील करून घेऊ शकतो। आता ही खीर मी एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहे खाण्यासाठी। तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। तुम्ही देखील करून पहा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा। पाहत रहा कोल्हापुरी किचन फूड। इतका महत्त्वाचा वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।